हॅलो एव्हरी वन वेलकम टू फूड ट्रॅव्हल प्लांट कुकिंग चॅनल आज आपण बनवणार आहे कोथंबीर बडी कोथंबीर बडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर कोथंबीर घ्या मी एक फुल मोठी जुडी घेतलेली आहे तिला छान साफ करून घ्यायची तिचे रूट्स काढून घ्यायचे त्यानंतर तिला स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर तिला बारीक चिरून घ्यायचं चिरल्यानंतर हिरवी मिरची लसूण ची पेस्ट करायची मिक्सरमध्ये त्यानंतर चिरलेली कोथंबीरमध्ये हिरवी मिरची लसूणची पेस्ट थोडंसं मीठ थोडीशी किंचित एकदम लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला टाकायचं हिंग टाकायचे त्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये एक बाउल भरून चण्याचं पीठ टाकायचं डाळीचं पीठ ते मिक्स करून घ्यायचं पाणी ॲड करायचं नाही आपल्याला इथे जी आपण वॉश केलेली कोथंबीर आहे आणि कोथंबीरचं स्वतःचं मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच त्याला मिक्स करायचं पाणी लागणार नाही त्याच्यात जर तुम्हाला पाणी लागलं तर त्याच्यानंतर तुम्ही पाणी टाका मी इथे छान मिक्स करून घेतलं त्यानंतर मला हार्डली वन टू टू स्पून पाणी लागलेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही असं आपल्याला छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे रनिंग पण नाही आणि घट्ट पण नाही त्यानंतर तुम्ही स्टीमरमध्ये भांड्याला छान तेल लावून घ्यायचं आणि त्याला पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घ्यायचं तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये पण स्टीम करू शकतात आणि साधं आपल्या पातेल्यामध्ये प्लेटवरसुद्धा करू शकतात मी माझ्या स्टीमर आहे त्याला तेल लावून हे फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्स स्टीम करून घेतलं नंतर अशी वडीचे काप केले त्याचे नंतर एका साईडला कढाई गरम करायला ठेवा त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाका जिरं मोहरीची फोडणी द्या आणि त्याला परतून घ्यायचं तळायचं नाही आहे परतून घ्यायचं आहे शेल्लो फ्राय पण नाही करायचं जस्ट असं स्टर करून घ्यायचं आहे वडी इज रेडी तर त्याला तुम्ही सॉससोबत पण सर्व करू शकता ग्रीन चटणीसोबत पण सर्व करू शकतात थँक्यू था। यू फॉर वॉचिंग Please like, share and subscribe. Bye bye.